या अगोदर जे धावतं वार्तांकन तुम्ही पाठीमागच्या पहिल्या सेमीफायनलचं ऐकलंत, किरण धनवडे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकत होता. सेकंड सेमीफायनलकडे आपण वळूया. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये वेळ न घेता लगेच प्रस्थान केली आहे टीम जवळवाडीने, आणि प्रारंभिक जोडीमध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. जावली टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली गाव जवळवाडी नाव राजेश जवळ मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या सोबतीला जवळवाडी टीमचे आक्रमक फलंदाज मनोज जवळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ही आहे प्रारंभिक जोडी, स्ट्रायकर जोडी टीम जवळवाडीची. चार षटकांचा हा सामना आहे, त्यामुळे दोन्ही संघांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करूया की कोणताही खेळाडू कोणताही संघ अधिक वेळ घेणार नाही. मॅचला होते सुरुवात, दोन्ही संघांना आपण देत आहोत शुभेच्छा. तुम्ही पाहताय अनुभवताय पर्व क्रमांक दुसरं, श्री गणेश मित्र मंडळ शिवाजी वाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झाला, आणि कोणत्या स्पर्धेपासून सुरू झाला तर ती स्पर्धा आहे शिवाजी वाडी गावची, आणि त्या शिवाजी वाडीच्या गावच्या स्पर्धेपासून या हंगामाला सुरुवात होतीये. आणि हंगामातली पहिली स्पर्धा तिचा आपण घेतोय आस्वाद. बॅटिंगसाठी प्रारंभिक जोडी आली आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज जावली एक्सप्रेस अर्थात निलेश बिल्लारे यांच्या हाती बॉल आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी. महेश दादा मोरे यांच्या वतीने जवळवाडीच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच सुरू होणे अगोदरच कौतुकाची थाप, पहिला बॉल पडतोय. मन्नाट वेग ज्यांच्या गाठीशी आहे, वेगावरती स्वार ज्यांना व्हायला आवडतं, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजी मधली धार. निलेश भिल्लारे यांचा पहिलाच बॉल स्टँडचा वेध घेतोय, उजवी अस्थी वाकवली आहे, फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मोठा धक्का टीम जवळवाडीला. राजेश जवळ यांची उजवी अस्थी वाकवली आहे. निलेश भिल्लारे यांच्या वेगाचा पुन्हा एकदा बोलबाला बघायला मिळाला. भन्नाट वेग आपल्या गाठीशी घेऊन टाकलेला हा बॉल, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, बॉलने घेतलेला यष्ट्यांचा वेध, या सर्व काही गोष्टी जुळून आल्या. त्यामुळे या मॅचमध्ये मोठी रंगत आहे. राजेश जवळ माघारी आलेले आहेत, परंतु जवळवाडी टीमकडे देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती सागर किर्दत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती. आज मोठी संधी मिळाली सागर किर्दत यांना मैदानाच्या आतमध्ये. आज संघासाठी काहीतरी करायचं आहे, याच अपेक्षेने आज चांगला खेळ करावा लागेल. पण ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो, आणि जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता असतो. आपण अनेक वेळा चर्चा केली, निश्चित आपण बरेचसे संघ जर पाहिले तर बरेचशा संघांमध्ये बरेचसे असे खेळाडू होते ना क्रमांक 6 वरती क्रमांक 7 वरती बॅटिंगला यायचे, परंतु खेळ जसा पुढे पुढे घेत गेला ना, खेळ जसं पुढे पुढे जात गेला ना, त्या खेळाडूंची क्रमवारी बदलली. म्हणजे तुम्हाला जेव्हा संधी मिळते ना, त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. आणि आज सागर किर्द त्यांना संधी मिळाली आहे. क्रमांक 3 हा कोणत्याही संघाचा महत्त्वाचा क्रमांक आहे. संघाने झटपट गडी गमावलाय. सागर किर्द आलेत समोर आहे वेग, आणि त्या वेगाचं नाव आहे निलेश भिल्लारे. भन्नाट वेग पुन्हा एकदा प्रभावित करतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी मधली चमक, धार, अचूकता, भेदकता, या सर्व काही गोष्टी निलेश भिल्लारे यांनी अंमलात आणलेल्या आहेत. या बॉलची धाकता पहा ना, पाठीमागे ओढलेला बॉल, आणि त्यानंतर या बॉलने घेतलेली उसळी, पकडलेला वेग, या सर्व काही गोष्टी प्रभावित करतायत फलंदाजाला. सागर किर्दत फक्त बॅटला घेऊन आले होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आलाय तो डॉट. बॉल क्रमांक 3. यावेळेला हाई बॉल थोडासा पुढे ठेवला, एक पाय पुढे काढत बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सागर किर्दत करतायत. परंतु एका बाजूला वेगाला प्रतिउत्तर द्यावं लागेल टीम जवळवाडीला सागर किर्दत यांना, कारण एका बाजूला निलेश भिल्लारे यांचा वेग आता बोलू लागलाय, सर्व डावपेच उधळून लावतोय. ज्या प्रकारे निलेश भिल्लारे यांनी 3 बॉल टाकलेले आहेत, तिन्ही बॉलमध्ये वैविध्यता आहे. तिन्ही बॉल जर तुम्ही पाहिले ना तर त्याच्यामध्ये टप्प्यांमध्ये बदल आहे. काही बॉल उचलणारा होता, काही बॉल अष्टांचा वेध घेणारा होता, त्यानंतर काही बॉल उजव्या अष्टीच्या बाहेरचा होता. बॉल क्रमांक 4 जावली एक्सप्रेस, निलेश भिल्लारे तयार. हा बॉल फुल टॉस होता, सन्मान दिलाय, टाइम बिघडला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागेल. आणि आता पंच कोणत्या फलंदाजाला माघारी पाठवतील, आणि किंबहुना हा धोका परवडणारा नाहीये, ही जोखीम परवडणारी नाहीये. किंबहुना ही विकेट आहे मोठी, आणि किंबहुना आता लागोपाठचा दुसरा फलंदाज माघारी परतोय, आणि किंबहुना धाव घेताना ताळमेळ बिघडला, आणि धक्का आणखीन एक लागलाय. सागर किर्दत आउट होऊन माघारी जात आहेत. किंबहुना ताळमेळ बिघडला. पहिल्यांदा कॉलिंग दिलं गेलं, त्यानंतर कॉलिंग नाकारलं गेलं, आणि हा धक्का मोठा आहे.
टीम जवळ वाढीला। आणि त्यानंतर दोन्ही फलंदाज एकाच एंडला येऊन पोहोचले। आता मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये बहरदार खेळ केलाय, निलेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये, समोर वेग आहे, त्या वेगाला प्रत्युत्तर द्यायचं आहे। जवळवाडीच्या ऑलराउंडर खेळाडू आडव्या बाटने खेळलेला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक वेगाने येतील। तत्पूर्वी बॉल सीमारेषा चिरतोय, सरळ चार धाव्यांसाठी पहिला मोठा फटका आलाय आणि धावफलकावरती पहिला धावा आलेला आहे निलेश शिंदे यांच्या बॅटमधून टीम जवळवाडीसाठी। एका बाजूला पाच बॉलचा खेळ जर तुम्ही पाहिला, अवघ्या चार धावा दिलेल्या आहेत, दोन फलंदाज माघारी पाठवलेले आहेत, शेवटचा बॉल शेष आहे। निलेश भिलनारे यांना प्रतिउत्तर द्यायला आता सुरुवात केली निलेश शिंदे यांनी अंतिम बॉल या षटकातला। एक चांगले ऑलराउंडर आहे टीम जवळवाडीचे, नाव निलेश शिंदे, गाव जवळवाडी। फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे हाल झेल निसडलाय। कॅचेस विन द मॅचेस, ही विकेट तितकीच महत्वाची होती। या दोन फलंदाजांवरती फार मोठा दारोमदार आहे, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पुरेपूर होता, धावता झेल पकडायचा होता, परंतु अखेरकार हा बॉल हाताच्या उसळीमधून निसटला, हाताच्या उंजळीमधून निसटला आणि किंबहुना बालंबाल बचावले। जवळवाडीच्या पाठीराख्यांनी मोकळा श्वास घेतला, कारण निलेश शिंदे यांची विकेट किती महत्वाची आहे हा जवळवाडीकर प्रत्येक जण जाणतोय। धावफलकावरती आहे धावा तब्बल पाच, एका षटकाचा संपलाय खेळ। स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा निलेश शिंदे स्ट्राईक करतील, बालंबाल बचावलेले आहेत, त्यांनी देखील श्वास रोखून धरला होता, कारण त्यांना देखील माहिती होतं की लांबी कमी पडलेली आहे या फटक्याच्या पाठीमागे। सुदैव निलेश शिंदे यांचं, दुर्दैव निलेश भिल्लारे यांचं। ओव्हर नंबर दोन साठी आता अतुल कांबळे, अलीकडच्या काळामध्ये अतुल कांबळे यांनी प्रभावित केलेला आहे, ओव्हर नंबर दोन साठी आलेले आहेत। परंतु एका बाजूला ज्यांना आज फलंदाजीमध्ये चांगला सुरू गवसलाय, पाठीमागची मॅच जर तुम्ही पाहिली निलेश शिंद्यांनी चांगला खेळ केला, त्याची पाठीमागची मॅच जर तुम्ही पाहिली तर मनोज जवळने चांगला खेळ केला, म्हणजे दोन्ही फलंदाजांना चांगला सुरू गवसलाय। परंतु समोर अतुल कांबळे आहेत, त्यांना प्रतिउत्तर द्यायचं आहे। यावेळेला पायांवरती आदळणारा बॉल, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, पंचांनी दात फेटाळलीये, एकच सिंगल धाव। अतुल कांबळे आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत होते, अखेरकार पंचांनी सांगितलं लेग बायची धाव आहे, निलेश शिंदे शपल झाले होते आणि किंबहुना शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते। परंतु मनोज जवळ हे पहिल्यांदा स्ट्राईकवरती येत आहेत, सेमी फायनलमध्ये संघ येऊन पोहोचला आहे, मॅच आहे बी सी सी करंजी विरुद्ध जवळवाडी, या मॅचमध्ये मनोज जवळ कशा प्रकारचा खेळ करणार। समोर आहेत अतुल कांबळे, एक युवा खेळाडू। यावेळेला अतुल कांबळे यांच्याकडे देखील वेग आहे, परंतु दिशा खराब आहे असं पंचांनी कळवलंय। अलीकडच्या काळामध्ये एका चांगल्या वेगाने अतुल कांबळे गोलंदाजी करतायत, किंबहुना या बॉलचा टप्पा जर पाहिला तर थोडासा पुढे होता, परंतु दिशा खराब होती हे पंचांनी कळवलं आणि या बॉलच्या पाठीमागे नकारात्मक बॉल येतोय। धाव फलकावरती आपण जाऊया, धावा आहे सात धावा। निश्चित एक साबत सुरुवात म्हणायला काही हरकत नाही, कारण ज्या अर्थी टीम बी सी सी करंजीने सुरुवात धमाकेदार केली, पहिल्या बॉलच्या पाठीमागे मोठी विकेट मिळाली, त्या बॉलला वळवलाय क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी आहे अतुल कांबळे यांची त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। म्हणजे अतुल कांबळे एखादा बॉल अंगावरती टाकतात तर त्याला अडवण्यासाठी डीप स्क्वेअर लेग सी कॉर्नरला खेळाडू आहेत, किंबहुना अतुल कांबळे एखादा बॉल पुढे सोडतात तर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, अतुल कांबळे एखादा बॉल ऑफसाईडला टाकतात तर एक्स्ट्रा कव्हर आहे, म्हणजे ही काही वेगळी रणनीती आहे। परंतु या सर्व गोष्टींचा विचार फलंदाजांना करावा लागेल। स्ट्रायकर एंडला निलेश शिंदे तयार, पायांना भेदणारा बॉल, यॉर्करचा वार आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे, तीन यष्ट्यांच्या समोर निलेश शिंदे यांना देखील पकडलेला आहे। महत्वाच्या मॅच मध्ये जवळवाडी टीमची विकेटची पतझड सुरू आहे, विकेटचा धक्का जो पहिल्या बॉलपासून टीम जवळवाडीला लागलाय ना तो आतापर्यंत सुरू आहे। पहिल्यांदा राजेश जवळ माघारी गेले, निलेश शिंदे माघारी चाललेले आहेत आणि सागर किर्दत देखील माघारी गेलेले आहेत, हे तीन धक्के परवडणारे नाहीयेत। या ओव्हरमध्ये तीन बॉलचा खेळ संपला आहे, मैदानाच्या आतमध्ये अक्षय जवळ आलेले आहेत, ऑलराऊंडर आहेत, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल, कारण संघ अडचणीमध्ये अडकलाय, संकट येत आहेत, परंतु संकटातून मार्ग तुम्हाला काढावा लागेल, परिस्थितीला शरण जाऊ नका तर परिस्थितीला दोन हात करायला शिका। परंतु ही जी परिस्थिती आहे,
या परिस्थितीमधून संघाला कोण बाहेर काढेल सायकरीन लाक्षेजवळ. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय आणि कव्वर्सला डाइव मारून झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. काय सूर मारलाय आणि ज्या चुका झाल्या होत्या ना बीसीसी करंजे या टीमकडून त्या चुका आता सुधारवण्याचा प्रयत्न बीसीसी करंजे संघ करतोय. जबरदस्त सूर मारला, समोरच्या बाजूला झोकून दिलं. आनंदा शिलार सर यांच्या वतीने या झेलसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. झेल देखील तितकाच दर्जेदार होता, झोकून दिलं, स्वतः पडले परंतु बॉलला पडू दिलं नाही आणि ज्यांनी झेल पकडला राजेश धनावडे. राजेश धनावडे म्हटलं की एक चपळ खेळाडू करंजे टीमच्या आणि त्यांनी या झेलला पकडताना आपली चपळता दाखवली. झेल सोडला नाही, स्वतः पडले आणि या झेलसाठी आनंदा शिलार सर यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे तुम्ही चांगली कामगिरी केली ना की तुमच्यावरती कौतुकाची थाप ही पडणारच. त्यामुळे क्रिकेट खेळताना तुम्हाला चांगलं सादरीकरण करावं लागतं. एका बाजूला विकेटचा सपाटा सुरू आहे, हर्षद मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, परिस्थिती बिकट आहे, बिकट परिस्थितीमध्ये तिकट खेळ करावा लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहे आणि हा बॉल आला आहे तो डॉट. एका बाजूला धावा येत नाही आहे, धावसंख्येला अंकुश लागला आहे, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकल्यात, परंतु या बेड्या आता तोडाव्या लागतील. फार वेळ शांत राहून चालणार नाही. जमेची बाजू कोणती असेल तर मनोज जवळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, जे प्रारंभिक जोडीमध्ये आलेले आहेत. आज मनोज जवळ यांनी फक्त या मॅचमध्ये एक धाव बनवलेली आहे. या ओव्हरमध्ये जर बॉल आपण पाहिले तर तब्बल 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आपटलाय, वेग चांगला आहे, उसळी चांगली आहे, धाकट्या चांगली आहे, डॉट आला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम जवळवाडी या टीमने बनवलेले आहेत 10-8. गडी गमावलेले आहेत आत्तापर्यंत या पहिल्या डावामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती फक्त आलेले आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून पुढे एक मोठी जबाबदारी मनोज जवळ यांना घ्यावी लागेल. पाठीमागे आमच्या बरोबर घडलं काय याचा विचार करून आता चालणार नाही. पुढे आम्हाला 12 बॉलमध्ये काय चांगलं करता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला बीसीसी करंजे या टीमचा खेळ जर तुम्ही पाहिला तर अक्षरशः बहरलेला आहे. प्रत्येक फलंदाजांचे डावपेच उधळून लावले, फक्त एकच मोठा फटका खर्च केला आहे, त्यानंतर एकही मोठा फटका या गोलंदाजांनी खर्च केला नाही आहे. जे काही डावपेच होते ते उधळून लावले. चला घाई करा टीम करंजे, तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे, आपण घाई करा, वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना कळकळीची विनंती, आपण वेळ घेऊ नका, घाई करा. रोहन धनावडे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. करंजे टीमकडून 3रं षटक हाताळण्यासाठी सायकरीनला मनोज जवळ एका धाबेवरती बॅटिंग करत आहेत. शेवटचे 12 बॉल, रोहन धनावडे तयार. आपटलेला बॉल मनोज जवळ यांनी भिरकावून दिलाय. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन सुरुवात या ओव्हरची. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मनोज जवळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे हा बॉल फेकून देत आहेत. एक प्रतिभावंत, एक गौरवशाली फटका त्यांच्या बॅटमधून येतोय. अडचणीच्या पेचातून बाहेर काढणारा हा फटका अखेरकार मनोज जवळ यांच्या बॅटमधून आला. खूप वेळ या दोन्ही फलंदाजांनी प्रेशर घेतलं आणि प्रेशरमधून बाहेर काढणारा हा षटकार अखेर खेळला. 6 धावा मिळाल्यात. रोहन धनावडे यांच्यावरती आक्रमण केलंय, परंतु रोहन धनावडे यांना निलेश भिल्लारे, अतुल कांबळे यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. आणखीन एक बॉल, सेम रिझल्ट, तडक फडक बेधडक सडक बे कडक ठोकलेला लागोपाठचा दुसरा षटकार. आज विजेसारखी लखलखणारी बॅटिंग करायला सुरुवात मनोज जवळ यांनी केली आहे. दोन्ही बॉल अकूट टप्प्याचे आणि दोन्ही अकूट टप्प्याचे बॉल पुल केलेले आहेत. पॉवरफुल होते बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 7 धावांसाठी मंजिल से आगे बढकर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. समुद्र अथांग आहे आणि त्या प्रकारचा खेळ आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जवळवाडी संघ संकटाच्या पेचामध्ये अडकला होता आणि त्या संकटाच्या पेचातून बाहेर काढण्याचं काम मनोज जवळ यांनी केलंय. एका बाजूला 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला, बीसीसी करंजे टीमने काय गोलंदाजी केली, कमालीच्या ओव्हर्स हाताळल्या, परंतु रोहन धनावडे आले त्यांच्यावरती जवळवाडी टीमने आक्रमण केलंय. बॉल क्रमांक 3, हाय बॉल हवेत वळवलाय, हाय बॉल सीमारेषेच्या दिशेने लागोपाठचा तिसरा षटकार. मनोज जवळ मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेला आग लावतायत. तिसराही बॉल सीमारेषेच्या पलीकडे बाहेर पाठवून दिलाय.
तीन बॉल तीन षटकार, नाव मनोज जवळ, गाव जवळवाडी, मैदानाच्या आत मध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय, आज धुमाकूळ घातलाय मैदानाच्या आत मध्ये सेमी फायनल क्रमांक दोन मध्ये लाजवाब बॅटिंग। तब्बल तीन बॉलच्या पाठीमागे 18 धावा कुठलेल्या आहेत। रोहन दनावडे यांना कमबॅक करावं लागेल, आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल, हा बॉल मनोबल वाढवणार आहे, याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल रोहन दनावडे यांना। उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल थोडासा पाठी ओढला होता, उसळी दिली होती, हे तीन मिश्रण या बॉलच्या पाठीमागे अंमलामध्ये आणले। दोन बॉलचा खेळ राहिलेला आहे, परंतु या ओव्हरमध्ये टीम जवळवाडी या टीमला धावा मिळालेल्या आहेत, धावसंख्या आहे धावफलकावरती 26 चार बॉलच्या समाप्तीनंतर। शेवटचे दोन बॉल प्रगतीपथावरती, हा आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे, ढगांच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणलंय, नाव मनोज जवळ मैदानाच्या आतमध्ये फटक्याचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये मनोज जवळ यांनी शिंपलंय, आणि तब्बल चार षटकार खेळून काढलेले आहेत याच ओव्हरमध्ये, सर्व डावपेच उधळून लावले। हा फटका पहा, ज्या प्रकारे ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 7 धावांसाठी। आज मनोज जवळ यांची बॅट तळपली आहे, पाठीमागच्या एका मॅचमध्ये 46 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या, आणि या मॅचमध्ये मनोज जवळ यांनी आतापर्यंत कुठलेल्या आहेत 25 धावा, शेवटचा बॉल शेष। रोहन धनावडे तयार, कमबॅक करावं लागेल, एका दुसरी विकेटही घ्यावी लागेल, शेवटचा बॉल फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक घेतील, परंतु एकच सिंगल धाव। जमेची बाजू कोणती असेल टीम जवळवाडीसाठी, तर मनोज जवळ स्ट्रायकर एंडला असेल। आता याचा विचार टीम करंजा टीमला करावा लागेल, मनोज जवळ यांना थांबवायचा आहे, हा सुसाट सुटलेला वारा रोखायचा आहे, आणि किंबहुना ओव्हर नंबर 4 साठी कुणाला आणायचा आहे याचा विचार टीम बीसीसी करंजा संघ निश्चित करेल। दोन्ही संघांना आपण विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, आपण गाई करा। तीन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आहेत 33 धावा, तब्बल 4 गडी बाद। पण कष्ट असे करायचे ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे, आणि परिस्थितीला लागलेली नजर ही तुम्हाला कष्टानेच काढावी लागते, त्यामुळे या मॅचमध्ये तुम्हाला कष्ट करावेच लागतील। फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करायचं आहे, तर इथे चांगला खेळ करावाच लागेल, तरच फायनल खेळायला मिळेल, आणि किंबहुना फायनलची मॅच 50,000 रुपये कॅश आणि आकर्षक ट्रॉफीसाठी असणार आहे। ओव्हर नंबर 4 साठी सचिन आलेले आहेत, यांनी देखील काल जर आपण पाहिलं तर प्रभावित केलं बीसीसी करंजा टीमकडून खेळताना, अंतिम षटक चांगल्या प्रकारे सचिनांनी काल हाताळलेला आहे। त्यावेळेला अंगावरती येणारा बॉल क्षेत्ररक्षक आहेत डीपी स्क्वेअर लेग, लॉंग लेगला जातील, बॉल थांबवतील, बॉल टाकतील, स्ट्रायकर एंडला फेक, परंतु कोण करेल आपल्या विकेटचा त्याग, आणि एका खेळाडूला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल। आयुष्य असो किंवा क्रिकेट, तडजोड ही तुम्हाला करावीच लागते, आणि तडजोड हा आयुष्याचा अविभाज्य एक भाग आहे जो सुकवता येत नाही, आणि इकडे विकेटची तडजोड केली, कारण तडजोड करावी लागली मनोज जवळ यांना स्ट्राईकवरती आणण्यासाठी। शेवटचे आता काहीच बॉल शिल्लक आहेत 5, आणि प्रथम बॅटिंग करताना टीम जवळवाडी कुठपर्यंत मजल मारेल। बॅटिंगसाठी माऊली मैदानाच्या आतमध्ये, बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला ताकासूर लावू दिला नाही, डावपेच उधळून लावले, आला तो निर्धाव बॉल। म्हणजे याच प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतील प्रखरतेने, तुम्ही ज्याच्यामध्ये तरबेज आहात त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, आणि सचिनांनी तेच केलंय, ज्या बॉल टाकण्यामध्ये आपण तरबेज आहात तेच बॉल त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत। बॉल थोडासा पुढे सोडला, बांधून ठेवलंय, ज्यांची बॅट तळपली होती आता ती बॅट सचिन यांनी शांत केली आहे। तीन बॉलचा खेळ जर पाहिला ना तर फक्त एकच धाव दिली, आणि कालही आपण चर्चा केली, आजही चर्चा करतोय, बीसीसी करंजा टीमचे जर सामने तुम्ही पाहिले असेल ना तर त्या मॅचेसमध्ये स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी सचिन यांनी केलेली आहे, परंतु त्यांच्या विरुद्ध आता जवळवाडीला आक्रमण करावं लागेल। शेवटचे तीन बॉल शिल्लक आहेत, स्ट्रायकर एंडला मनोज जवळ तयार। आणि हा बॉल उचललाय, आकाशाला गवस निघालणारा बॉल, सीमारेषेच्या लगत झेल घेण्याचा प्रयत्न, काय प्रयत्न केलाय, प्रयत्नांसाठी टाळ्या निश्चित झाल्या पाहिजेत, काय प्रयत्न आहे, प्रयत्नार्थी परमेश्वर, आणि किंबहुना
प्रयत्न तुम्हाला करावाच लागतो आणि संघासाठी काही दाबा वाचवल्या सीमारेषेलगत। आणि निश्चित इथे आयोजन कमिटीने कळवलेलं आहे की आज षटकार आहे, आपण 6 धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडूया। अखेरकार मनोज जवळ यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय। आणि निश्चित पडताळणी केलेली आहे ओमसा MTC या वाहिनीची मदत घेऊन हा बॉल पुन्हा एकदा पाहिला गेला आणि आयोजन समितीने कळवलं की हा षटकार आहे। स्कोरबोर्डमध्ये आपण बदल करूया, धावसंख्येला पुढे नेऊया। धावसंख्या 7 पोहोचलेली आहे, 40 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि या मॅचमध्ये आता शेवटचे काहीच बॉल शिल्लक आहेत 17 क्रमांक 1 मध्ये। चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे। सचिन तयार, राईट हॅम ओव्हर द विकेट, समोर मनोज बॅटिंगसाठी तयार होत आहेत। शेवटचे 2 बॉल निर्णायक दोन्ही संघांसाठी। आडबा बॅटने आणि हा बॉल यष्टांचा वेध घेतोय आणि मनोज जवळ यांना त्रिफळाचित केलंय। फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाचित मनोज जवळ माघारी आणि सचिन यांनी जी कमाल केली आहे, एकच मोठा फटका खर्च केलाय, त्यानंतर मनोज जवळ यांची त्यांनी शिकार केली आहे आणि त्यांनाही माघारी पाठवण्यामध्ये यश आलंय। आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी समीर जवळ क्रमांक 8 वरती आलेले आहेत। शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि समोर सचिन यांची धारदार गोलंदाजी आहे। या ओव्हरमध्ये फक्त अवघ्या 7 धावा खर्च केलेले आहेत आणि किंबहुना 5 बॉल टाकलेले आहेत, गडी गारद केलेले आहेत, 2-1 रनआउट आहे आणि क्लीन बोल्ड आहे। शेवटचा बॉल समीर जवळ तयार। शेवटचा बॉल उजवास्टीच्या बाहेर निर्धाव येतोय। षटक क्रमांक 4 एक हे संपला आणि प्रथम बॅटिंग करताना टीम जवळवाडीने बनवलेले आहे 40 धावा 41 धावांचं लक्ष। टीम BCC करंजे या टीम समोर येणारे बॉल 24 24 बॉल 41 धावांचं लक्ष। टीम जवळवाडी आपण फिल्डिंग लावा आणि टीम करंजे आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा। चला घाई करा, तुमच्यामधूनच कोणीतरी पुढे जाणार आहे आणि फायनल खेळणार आहे, त्यासाठी आपण टीम जवळवाडीला विनंती करूया। मित्रांनो फिल्डिंग लावा, बॅटिंग ऑर्डर पाठवा करंजे टीम, कारण हळूहळू अंधार वाढू लागेल, कारण हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याचे दिवस म्हटलं की अंधार लवकर होतो, त्यासाठी विनंती आहे की 5:14 झालेली आहेत। त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे आनंदा शेलार सरांच्या वतीने,
मनोज जवळ यांनी जे 5 षटकार मारलेले आहेत त्या षटकारांसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे। कौतुकाची थाप आनंद शेलार सरांच्या वतीने मनोज जवळ यांच्या पाठीवरती ठेवलेली आहे। त्यांचे आम्ही आभार मानतो। मॅचला होईल सुरुवात एका चांगल्या रांगेमध्ये। जवळवाडी संघ मैदानाच्या आत मी प्रस्थान करतोय। सत्र क्रमांक 2 सुरुवात होईल। आपण सर्व स्पर्धा अनुभवत आहोत जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत। आणि मित्रांनो आपलं इंस्टाला पेज आहे जावली क्रिकेट असोसिएशन, या पेजला आपण फॉलो करा आणि या पेजवरती येणाऱ्या स्पर्धा त्याचा तुम्हाला आढावा घेता येईल। तुम्ही चांगला खेळ केला तर त्याच्या काही व्हिडिओज तुम्हाला त्या पेजवरती पाहायला मिळतील, त्यामुळे फॉलो करायला विसरू नका। जावली टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं पेज आहे, त्या पेजला आपण फॉलो करा। ही विनंती आपण सर्व क्रीडाप्रेमींना करूया आणि आपण त्याचे फॉलोवर वाढवूया आणि आपण या पेजचे आपण जोडूया आणि किंबवना या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेऊया। कुठली स्पर्धा पुढच्या शनिवार रविवारी कोणती स्पर्धा येणार आहे याचाही आपल्याला आढावा घेता येईल। या स्पर्धेमध्ये कुणी चांगला खेळ केला आहे, कुणी अर्धशतकं झळकवलेली आहेत, कुणी चांगल्या कॅचेस पकडलेल्या आहेत, कुणी विकेट घेतलेल्या आहेत, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला तिकडे पाहता येतील। त्यासाठी या जावली क्रिकेट असोसिएशन पेजला फॉलो करायला विसरू नका। इंस्टाग्रामवरती जावली क्रिकेट असोसिएशन हे पेज आहे आणि त्या पेजला आपण सर्वांनी फॉलो करा, ही विनंती आपण करूया। आणि वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया या मॅचची रंगत। धावा बनवायच्या 24 बॉल, पहिला बॉल पडतोय बॅटिंग ऑर्डरमध्ये एका बाजूला दीपक धनावडे रणजित पवार ही जोडी आणि पहिला षटक अक्षय जवळ उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल निर्धावाला आहे। अक्षय जवळ कमाल करतायत, परंतु कालचा दिवस जर आपण पाहिला ना तर दीपक धनावडे यांनी देखील चांगला खेळ केलेला आहे। प्रारंभिक जोडीमध्ये येतात, आक्रमक बॅटिंग करतात। काल रणजित पवार यांचाही खेळ बहरला, धावाही त्यांच्या बॅटमधून आल्या, फटकेही चांगले आले। आज अक्षय जवळ यांनी चांगला खेळ केलाय गोलंदाजीमध्ये। पहिला बॉल डॉट टाकलाय, बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती। आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, एक चांगला मनसुबा आहे अक्षय जवळ यांचा। संधी द्यायची नाही फलंदाजांना, बॉल त्यांच्यापासून दूर ठेवायचा, त्यांच्या रडारमध्ये बॉल टाकायचा नाही। परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 धावा रोखू शकलेले नाही क्षेत्ररक्षक, परंतु फलंदाजांना आपल्या रडारमध्ये बॉल घ्यावे लागतील, बॅटच्या मधोमध घ्यावे लागतील आणि त्यानंतर ते बॉल टोलवावे लागतील। 2 बॉलचा खेळ समाप्त होतोय, धावफलकावरती 2 धावा। बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती, स्ट्रायकर एंडला दीपक धनावडे। उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, वेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये। अक्षय जवळ यांच्या पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे अक्षय जवळ यांनी केला आहे। परंतु आज अतुलनीय खेळ करावा लागेल, प्रतिभावंत खेळाचं चांगलं सादरीकरण आज करावं लागेल। दोन्ही संघांना लढावं लागेल, झुंजावं लागेल, कुणाला धावा बनवायच्या आहेत, कुणाला धावा रोखायच्या आहेत, कुणाला धावा कुटायच्या आहेत, कुणाला धावा वाचवायच्या आहेत, या प्रकारची गोष्ट टाळावी लागेल। पंचाने सांगितलं की हा नो बॉल पुन्हा टाकावा लागेल। यानंतर आहे फ्री हिट, फलंदाजांना आहे मुभा मोठा फटका खेळण्याची, कारण यानंतर आहे फ्री हिट। दीपक धनावडे फ्री हिटच्या बॉलचा कशा प्रकारचा समाचार घेणार आणि फ्री हिटचा बॉल कशा प्रकारे अक्षय जवळ टाकणार। बॉल पुढे ठेवला, उचललाय बॉल सी कॉर्नरच्या दिशेने, एक टप्पा घेत सीमारेषेलगत अखेरकार बॉलला थांबवलंय आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या धावा टीम करंजी या टीमला 2 धावा। फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका आला नाही, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आल्या। धावसंख्या आहे 6, आतापर्यंत खेळ संपलेला आहे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे। पॉवरप्लेचं हे षटक तुम्ही अनुभवत आहात, क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहे। सायकल एंडला दीपक धनावडे तयार, फुल टॉस बॉल, माफी नाहीये, तडक फडक बेधडक सडक पे कडक ठोकलेला लाजवाब, एक गौरवशाली फटका सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमारेषेच्या पार, 6 धावेंसाठी येतोय षटकार। जंग हत्या रोको लगता है इरादो को नहीं, आणि या बॉलच्या पाठीमागे इरादे स्पष्ट केले दीपक धनावडे यांनी आणि हा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार। ज्या प्रकारे मनोज जवळ यांनी बॅटिंग केली ना, त्या बॅटिंगचं प्रतिउत्तर एका खेळाडूला द्यावं लागेल।
धावसंख्या आता वेग पकड़ते, धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली आहे। चार बॉल चा खेळ संपला आहे, दोन बॉल शिल्लक। अक्षय जवळ, यांच्याकडे भेदकता आहे। सुरुवातीचे काही बॉल त्यांचे चांगले होते। बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे, पंचांनी दात फेटाळली आहे। पा अशाच प्रकारचे जे बॉल आहेत ना, ते गोलंदाजांचे मनोबल वाढवतात, आणि हा मनोबल वाढवणारा बॉल आहे, हा आत्मविश्वास वाढवणारा बॉल आहे, आणि अशाच प्रकारचा खेळ करावा लागेल। आलाय तो डॉट, शेवटचा बॉल शिल्लक आहे। धावफलकावरती आहेत 12 धावा, अंतिम बॉलच्या पाठीमागे दडलंय काय। हा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन। दीपक धनावडे माघारी। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती आलेले आहेत 12 धावा, 41 धावांचं लक्ष आहे। आता इथून पुढे विजयासाठी येणाऱ्या 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत धावा, त्या शिल्लक राहिलेल्या आहेत 29 धावा 18 बॉल। हे समीकरण या मॅचमध्ये आपण नव्याने मांडूया। येणारे 18 बॉल विजयासाठी धावा इथून पुढे बनवायच्या आहेत, ते समीकरण शिल्लक आहे 29 धावांचं, 29 धावा 18 बॉल। चला दोन्ही संघांना विनंती करूया, आपण घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका। आणि ओव्हर नंबर 2 साठी आता पर्याय निवडलेला आहे, निलेश शिंदे यांना बोलवण्यात आले ओव्हर नंबर 2 साठी। खुलं क्षेत्ररक्षण आहे, त्याची व्यूहरचना कशा प्रकारे सजवलेली आहे त्याचा देखील आपण आढावा घेऊया। बॅकअप ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2, अशा प्रकारचं बॅकअप आहे। येणारे 18 बॉल, 29 धावांची गरज। स्ट्रायकर एंडला फलंदाज रणजित पवार तयार होतील। गोलंदाजी मार्क वरती निलेश शिंदे, बॅटिंग मध्ये आज खास काही करू शकले नाही। गोलंदाजी मध्ये चमक दाखवावी लागेल, धार दाखवावी लागेल, आणि चांगला खेळ आज करावा लागेल टीम जवळवाडीसाठी। रणजित पवार पहिल्यांदा स्ट्राईक करतायत, एकही बॉल अद्यापही फेस केला नाहीये, पहिला बॉल फेस करतायत। यावेळेला हा बॉल आला त्याला सन्मान दिलाय, क्षेत्ररक्षक येतील, दुसरीचा प्रयत्न केलाय। रणजित पवार हा यांचा हा जो खेळ आहे ना, तो क्लासिकल आहे। बॉल बॅटवरती येतो, बॉलला चांगल्या प्रकारे सन्मान देतात, सिंगल डबलला चांगल्या प्रकारे कन्वर्ट करतात, एकीला दुहेरीमध्ये, दुहेरीला तिहेरीमध्ये। त्यामुळे याही गोष्टींचा विचार जवळवाडी टीमला करावा लागेल। आणि किंबहुना ज्या प्रकारे सूत्र रणजित पवार यांनी आपल्या हाती घेतलेले आहेत, बॉल ज्या वेगाने आला त्या वेगाला फक्त सन्मान दिला आणि 2 धावा अंकित केल्या। रणजित पवार यांच्याकडे बॅटिंगचं तंत्र चांगलं आहे, समोर निलेश शिंदे तयार। या बॉलला फक्त सन्मान दिला आहे, कोणतीही घाई या बॉलला मोठा फटका खेळण्याची केली नाहीये। दुसरीचा प्रयत्न, आणखीन एका धावेचा प्रयत्न केला। आणि पहा आपण ज्याची चर्चा करत होतो ना, एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये, हे खेळाडू चांगल्या प्रकारे करताना ते मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे। एका बाजूला सुनील भिल्लारी नुकतेच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, सुनील भिल्लारी म्हटलं की आक्रमण, आणि मैदानाच्या आतमध्ये तेच बॅटिंगसाठी आलेले आहेत। परंतु या मॅचमध्ये आपला स्वाभाविक खेळ जो आक्रमकतेचा आहे तो करणार, की रणजित पवार ज्या प्रकारे संयमाचा खेळ करतात त्याप्रमाणे खेळ करणार। समोर निलेश शिंदे तयार, दोन्ही खेळाडू तोला मोलाचे एकमेकासमोर। कट करण्याचा प्रयत्न, बॉल हातामध्ये विसवलाय, सुनील भिल्लारे माघारी जातील। मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये वेळेच्या अचूकता साधता आली नाही, अखेरकार निलेश शिंदे आणि संघाला यश मिळवून दिलंय। धाव फलकावरती आहेत अवघ्या 10-17, गडी गारद केलेले आहेत 2 टीम जवळवाडीने। आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निलेश भिल्लारे आलेले आहेत। गोलंदाजीमधली आपण धार पाहिली, वेग पाहिला, परंतु आज संघ अडचणीमध्ये अडकलाय, आणि त्या अडचणीमधून मार्ग काढायचा आहे। मैदानाच्या आतमध्ये निलेश भिल्लारे आलेले आहेत। एक काळ असा होता ना की क्रिकेटमध्ये निलेश भिल्लारे क्रमांक 6-7 वरती बॅटिंगला येत होते, परंतु या मॅचमध्ये क्रमवारी बदललेली आहे। पाठीमागचा काही कालखंड जर आपण पाहिला ना, तर त्यांची बॅटिंगमध्ये क्रमवारी BCC करंजिया टीमने बदलली, आणि या मॅचमध्ये आता त्यांना बोलवलेलं आहे क्रमांक 4 वरती, ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये अडकलाय। त्यावेळेला एक स्टॅक कव्हरला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत। सरळ बॅटचा हा क्रिकेटचा पुस्तकी फटका आहे। 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत, परंतु एका बाजूला
निलेश शिंदे यांचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी देखील केलेली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय जवळ यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर ते गोलंदाजी करण्यासाठी आले, फलंदाजांना बांधून ठेवलं, एक गडी टीपला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ही गोलंदाजी केली आहे. वळवण्याचा प्रयत्न, टायमिंग, लांबी, या सर्व काही गोष्टी जुळून आल्यात. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही हमारे लिए सबसे बड़ा, आणि हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. टायमिंग बेमिसाल होतं, बॉल देखील चांगला होता परंतु टायमिंग चांगल्या प्रकारे जुळलं, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेला सरळ 6 धावेंसाठी. या बॉलची उडान 7 लगान. आणखीन एक बॉल लॉंग लेगला बॅकअप, नाहीये, फार मोठं अंतर पार करावं लागेल, हाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आणि निलेश भिल्लार यांनी आले आले आक्रमण केलंय आणि हा भीषण हल्ला गोलंदाजांवरती चढवलाय. हाय बॉल लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे, एक टप्पा घेत सीमा रेषा चिरतोय सरळ 4 धावेंसाठी. निलेश शिंदे यांनी सुरुवातीचे 4 बॉल जर आपण पाहिले तर जबरदस्त टाकले, 2 बॉल महागडे टाकले धावफलकावरती आहेत, आता 28 धावा विजयासाठी, 29 धावा माफ करा, 29 हे स्कोरबोर्ड आहे आणि विजयासाठी इथून पुढे बनवायचे आहेत, येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 12 धावा. 12 बॉल 12ची गरज आहे. सामने हो मंजिल तो रास्ता ना मोडना, अरे हर कदम में मिल जाएगी तुझी कामयाबी, तू संघर्ष का मैदान यू ही ना छोडना, आज तो संघर्ष करावा लागेल. 12 बॉल 12ची गरज आहे, गोलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागेल, ओमकार जवळ आज चांगला खेळ करावा लागेल, कारण या षटकावरती जवळवाडी टीमचं भरपूर काय अवलंबून आहे. अंतिम षटकामध्ये ओमकार जवळ शेवटच्या गोलंदाजाला किती धावा ठेवणार, समोर रणजित पवार तयार. यावेळेला जबरदस्त टोक स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, हे तंत्र आहे रणजित पवार यांच्या बॅटिंग मधलं आणि त्या तंत्राचा वापर करताना काय फटका खेळलाय, क्रिकेटचा एक पुस्तकी फटका म्हणजे सरळ बॅट, सरळ बॅटने रणजित पवारांनी एक तंत्रशुद्ध फटका खेळलाय आणि उजव्या बाजूची सीमारेषा तोडलीये सरळ 4 धावेंसाठी. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, सरळ सीमारेषा चिरतोय 4 धावेंसाठी. ओमकार जवळ पुन्हा तयार, बॉल क्रमांक 2 घेऊन आडबा बॅटने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, याच प्रकारचे बॉल टाकावे लागतील, आलाय तो डॉट बॉल. प्रत्येक वादळ मी पाहिलंय, माझ्यात आत्मविश्वास आहे, पाठीवरती आकाश, पायाखालती जमीन आहे, अरे जाऊन सांगा त्या वादळाला या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. फुल टॉस बॉल, माफी नाहीये, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फुल टॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार, रणजित पवार यांनी हा बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. फटका आहे कडक, बॉल देते सीमा रेषेच्या पलीकडे धडक, रणजित पवार यांनी फुल टॉस बॉलचा घेतलाय आस्वाद, बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. शेवटपर्यंत पहा रिप्ले टेलिकास्ट, तुम्हाला ओमसा MTC या वाहिनीचा पाहायला मिळतोय, अक्षय शेठ म्हात्रे यांच्या हा चॅनल आणि त्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. या ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, धावफलकावरती 39 धावा, 2 धावांची गरज, पंचांनी सांगितलं की इट्स अ व्हाईट बॉल, आता एका धावेची गरज आहे. आंबेगरी लिहून आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस होईल, अंतिम सामना जो संघ या मॅच मधून जिंकेल. आणि हा बॉल हवेत आहे आणि निश्चित विजयाचा कळस रोवणारा फटका, BCC करंजे या टीमने खेळला आणि हा सामना जिंकलाय, BCC करंजे विरुद्ध आंबेगर 11 अंतिम सामना. आंबेगर टीम आपण व्यासपीठा समोर या, आपल्या लाईनअप करायची आंबेगर टीम, आंबेगर 11 व्यासपीठा समोर या, आपण राष्ट्रगीता सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर अंतिम सामन्याला आपण सुरुवात करतोय. टीम आंबेगर 11, कारण तुम्ही थोडेसे लांब आहात, आपण सहकार्य करा, आपण लवकरात लवकर या व्यासपीठा समोर, आपण लाईनअप करूया, राष्ट्रगीताचा आपण सन्मान करूया आणि अंतिम सामन्याला आपण सुरुवात करूया.